इच्छा अजिबात नाही। मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, कुठल्याही कर्मचाऱ्याला आपली पगार वाढ होणारी नको होणार नाही। एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण, एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण। हम सब एक है, एक है। कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा, कामगार एक जुटीचा। मेस्मा नावाचं भूत तर सरकारतर्फे मला वाटतं एक आठवड्यापासून चालू आहे, आणि त्या मेस्मा मेस्मा लावणार म्हणून या भीतीपोटी माझे भाऊ तर ड्युटीला गेले नाहीत पण मेले। कुठे गेले? देवाच्या घरी डायरेक्ट। इथून टेन्शन मध्ये की कारण पगार वाढ तर सरकार ठोस करतही नाहीये, विलीनीकरणही करत नाहीये आणि खोटी पगार वाढ दिली आहे। कशी फसवी? म्हणजे 41% जी पगार वाढ म्हणतायत ते फक्त 1 ते 10 वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांना आहे, आणि त्या कर्मचाऱ्यांनाही 41% पगार वाढ देऊन सुद्धा त्यांचं वेतन किमान वेतन श्रेणीमध्ये सुद्धा येत नाही। त्याच्यामुळे आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला विलीनीकरण हवंय का? कारण आमच्या कर्मचाऱ्यांचं वेतन इतकं कमी आहे की आम्हाला सांगायची सुद्धा लाज वाटते। म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांनी 50 लोकांनी आत्महत्या केल्यात। 50 लोकांनी साधी सोपी गोष्ट नाहीये, 50 लोकांची आत्महत्या करणं म्हणजे कुत्रा मेला तर टीव्हीवर बातमी देतात। 50 लोक मेले, कुठे काही गाजावाजा केला नाही। त्याच्यामुळे आम्हाला एक मागणी आमची विलीनीकरण, आणि विलीनीकरण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत। मेस्मा लावा की काय गोळ्या घाला। आणि दुसरी गोष्ट, आमच्यावर ज्या कारवाया केल्या म्हणतात ना, सर्वात मोठं कोण असतं? हायकोर्ट असते की नाही? न्यायदेवता सर्वात मोठी असते की नाही? त्या न्यायदेवतेनं नैसर्गिक न्यायाला अनुसरून एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नका, त्यांना दुखवटा पाळायचा अधिकार आहे असं सांगून सुद्धा बेकायदेशीरपणे कारवाया एसटी कर्मचाऱ्यांवर केल्यात। आणि याच्यामुळं ज्या कर्मचाऱ्यांचे बळी गेलेत यांना जिम्मेदार कोण? यांना जिम्मेदार नाही का? यांना जेलमध्ये घालायचं नाही का? यांच्यावर कारवाई करायची नाही का? 50 भाऊ मेले माझे, ह्या कारवाईला घाबरून भिवून यांना जेलमध्ये नका घालायचं का? आणि तुम्ही काय म्हणता की आमचे लोक ड्युटीला यायला तयार आहेत? आमचे लोक ड्युटीला यायला तयार नाहीत। माझे भाऊ शहीद व्हायला तयार आहेत, औषध पिऊन मरायलेत, ड्युटीवर जात नाहीयेत। अशी खोटी अफवा पसरू नका आणि लोकांचा जीव घेणं बंद करा, नाहीतर आमचं हे आंदोलन आहे ना हे तीव्र होईल। कारण आम्ही मरायला घाबरत नाही, तर मग आम्ही हे जे न्याय देवतेच्या समोर आम्ही संविधानिक मार्गाने हा जो दुखवटा पाहतोय ना, आम्हाला मग परत हा दुखवटा तीव्र करावा लागेल। आणि याला जिम्मेदार हे प्रशासन असल, हे सरकार असल। त्याच्यामुळे एक विनंती सरकारला की आम्ही जे माणसं आहेत ना, हे आम्ही सुशिक्षित आहोत आणि ह्या देशाचे सुसज्ज नागरिक आहोत। आम्हाला आमचा देश चांगला बनवायचा आहे, नवा देश घडवायचा आहे, काहीतरी चांगलं करायचंय। आम्हाला आमच्या देशाचं नुकसान करायचं नाही आणि ते करायला आम्हाला भागी पाडू नका, कारण आणखीन आमच्या जीवांचे जर बळी गेले तर मग आम्ही शांत बसणार नाहीत। कारण शांत बसायला एक मर्यादा असते आणि आमचा आवाज खूप दबावला गेलाय, याचा विस्फोट झाला तर हे आंदोलन कुठपर्यंत जाईल आणि काय होईल ते आमच्यावर मग पुन्हा विचारू नका काय झालं ते। अनिल परब साहेब, ज्या दिवशीपासून आमचं हे आंदोलन सुरू झाले किंवा दुखवटा सुरू झालेला आहे त्या दिवशीपासून सारखं भीतीवर भीती कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत की तुम्ही या दिवशी हजर व्हा, त्या दिवशी हजर व्हा, हे माग घेऊ, ते माग घेऊ। त्यांनी कामावर गेलेल्या माणसांचं सुद्धा निलंबन केलंय। आम्ही तर दुखवट्यात आहोत, आमचं तो सोडा, पण जे लोक कामावर गेलेत ना आमच्या भीतीपोटी किंवा द्विधा मनस्थितीमध्ये त्यांचं सुद्धा निलंबन केलंय। आणि त्यांना जर हे सगळं कोणत्याच एका शब्दावर अनिल परब थांब नाहीत, मला तर असं वाटतं की एक तर अनिल परब साहेबांचं मंत्रालयात काही चालतच नाही, त्यांना आमचा काही निर्णय घ्यायचाच नाही, म्हणून हे सारखे पळवाटा शोधित आहेत, मी हे करीन मी ते करीन। पण आम्ही कशालाही घाबरणार नाहीत, आम्हाला फक्त केवळ आणि केवळ विलीनीकरण असेल तरच बोला। तुमचा मेस्मा असो, तुमचं काही असो, आणि इथून पुढे जेवढ्या आत्महत्या होतात किंवा आता आज 4 आमच्या भावांनी किंवा 20 प्राशन केलंय हे फक्त यांच्या भीतीपोटी। जर यांना काही झालं किंवा काही झालं तर जर अनिल परब साहेबांना आमची मागणी पूर्ण करता येत नसेल किंवा त्यांना आमच्या एसटी महामंडळाबाबत निर्णय घेता येत नसेल, त्यांना आरामशीर त्यांच्या खुर्चीचा किंवा त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि महाराष्ट्र सरकार आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचा निर्णय घेईल किंवा आमच्या बाबतीत काय सत्य आहे, काय खोटं आहे, आम्हाला काय पाहिजे काय नको हे हायकोर्ट पाहिल। जर अनिल परब साहेबांच्या बस मधली किंवा त्यांच्या कॅपॅसिटी मधलीच गोष्ट नसेल की एसटी महामंडळाला विलीनीकरण द्यायचं, कारण ते पळवाट शोधायलेत, कधी म्हणते ते माझ्या हातात नाही, कधी म्हणते ते मी एकटा करू शकत नाही। पण तुम्ही आमचे नेते हो, तुम्ही आमचे पुढारी होत किंवा तुम्ही आमचे वारसा आहोत, तुम्ही आमच्या बाजूने राहा, आमच्या बाजूने आमची बाजू मांडा। जर आमची बाजूच कमकुवत आहे किंवा आमचा जो पदाधिकारी आहे जो मेन आहे
तो जर आमच्या बाजूने बोलत नसेल तर आम्ही मग कुणावर विश्वास ठेवायचा? हा आणि मुख्यमंत्री साहेब आज 2 महिना झाला आमचे कर्मचारी ताणून धरते, त्यांनी दुखवटा ताणून धरला, एक शब्द सुद्धा एवढा मुख्यमंत्र्याला 2 मिनिटाचा वेळ नाही का हो? 2 मिनिटाचा वेळ नाही का आमच्या एसटी कर्मचाऱ्यांना सांगायला की तुमचं काय होऊ शकतं आणि काय नाही? त्याने फक्त मौन बाळगलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये चोर आहे म्हणून त्यांनी मौन बाळगलंय आणि आम्हाला त्यांच्या मनातला चोर काढून टाकायचा आणि आम्हाला फक्त आमचा हक्क मिळवायचा, आम्हाला त्यांचं काहीच नकोय, त्यांच्या कोणत्याही ह्याच्यातलं आम्हाला काही नकोय, आम्हाला फक्त आमचा हक्क हवाय आणि ते म्हणजे केवळ विलीनीकरण। कारण ते विलीनीकरण कशासाठी? पगार वाढीसाठी नाही, आमच्या नोकरीची, आमच्या इथून पुढील एसटी महामंडळाची शाश्वती की त्यांना इथून पुढे जे कर्मचारी आमच्या एसटी महामंडळ मध्ये येतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे। जो त्रास आम्ही भोगलाय तो त्रास आमच्या इथून पुढील कर्मचाऱ्यांना नाही झाला पाहिजे, याच्यासाठी आम्हाला केवळ आणि केवळ फक्त विलीनीकरण पाहिजे, दुसऱ्या गोष्टीवर बोलूच नाही। अनिल परब साहेबांनी कामगार डरने वाला नहीं है, वो सेवा समाप्ति को नहीं डरेगा तो सस्पेंशन को कौन डरेगा? कोई भी कार्रवाई उनको करने दो, कोई कार्रवाई को हम डरने वाले नहीं है। सिर्फ एक ही हमारे अंदर ध्येय है, जब तक शासकीय कर्मचारी घोषित करके विलीनीकरण नहीं करेंगे जब तक हम पीछे होने वाले नहीं है। सर आपके माध्यम से हम अनिल परब साहब को ये कहते हैं कि वो आज तक हमने देखा है, जब तक हमारा दुखौटा चालू हुआ जब से वो एक ही बात कहते रहते हैं, एक ही बात कहते रहते हैं। पहले कहते थे 28% डीए दिया, घर भाड़ा दिया, उसके बाद काम पर आओ, उसके बाद मैं कार्रवाई नहीं करूंगा या कार्रवाई करूंगा। उन्होंने जो भी कार्रवाई अभी तक उनको करना था वो कार्रवाई उन्होंने सब कर चुके हैं। उन्होंने निलंबित किए है, सेवा समाप्ति की है, बदली की है, बीच में मेस्मा मेस्मा कह रहे थे, मेस्मा तो हमको लग ही नहीं सकता क्योंकि मेस्मा हम लोग को अति आवश्यक सेवा में आता है, हम लोग अति आवश्यक सेवा में नहीं आते हैं। जब हमारा कोरोना के टाइम में था उस टाइम में जब 50 लाख का कवच देने की बात आई थी उस टाइम में उन्होंने कहा था कि तुम अति आवश्यक सेवा में नहीं आते हैं इसलिए तुम्हारे को ये 50 लाख का बीमा लागू नहीं होता है। उसके बाद में उन्होंने आरटीआई के माध्यम से हमको लिख के भी दिया था कि वो भी हम इसमें अति आवश्यक सेवा में नहीं आते, लेकिन मेस्मा में वो हमको नहीं लगा सकते। कल मंत्रिमंडल की बैठक हुई, आज उन्होंने बात किया, लेकिन ये सब उसके बाहर है। उन्होंने जल्द से जल्द विलीनीकरण करना चाहिए। जो गोर गरीब की आज लाल परी रुकी हुई है रोड पर, वो रोड पे से अगर उसको निकालना है तो उनको जल्द से जल्द विलीनीकरण करना चाहिए। और जब तक वो विलीनीकरण नहीं करेंगे जब तक कोई भी कामगार काम पे जाने वाला नहीं है। तर आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो मी की कुठलाही कर्मचारी हा विना विलीनीकरणाविना जरा बंद करा ते विलीनीकरणाबद्दल विलीनीकरण जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी कुठल्याही कारवाईला भिवून कामावर जाणार नाही। प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे विलीनीकरणाची इच्छा आहे। मग आता कारवाया तरी आपण केलेल्याच आहेत, आता केलाय काय आणि मागे घेतलाय काय, आमच्यासाठी काय फरक आहे? आमच्यासाठी काही फरक नाही। का फरक नाही? तुम्ही ऍक्च्युअली कारवाया लादलेल्या आहेत आणि आता कामावर या आणि मागे घेतो हा विषय सांगायचा येतोच कुठं? कारवाईला आम्ही सामोरं जायचं ठरवलंय, जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही ठाम आहे आणि त्या मुद्द्यावर इथून पुढेही ठाम राहणार। जरी परत साहेब म्हणत असतील सोमवार पर्यंत कामावर हजर झालेल्या लोकांचं मी निलंबन किंवा कारवाया मागे घेतो तर आम्हाला अद्याप या गोष्टीवर विश्वास नाही आणि आपण कारवाईला भिललो नाही, कारवाईला घाबरत नाही। आमचा मुद्दा असा आहे की विलीनीकरणाचा मुद्दा आहे, त्यामुळे कुठल्याही कारवाईला भिवून कुठलाही कर्मचारी कामावर जाणार नाही, तो विलीनीकरण घेऊनच कामावर जाईल।